बातमी अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणासंदर्भात अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिवसेना विरोध करते. दफनविधीसाठी केलेल्या खड्ड्यामध्ये पुन्हा एकदा माती टाकली आहे. सोमवारपर्यंत अक्षय शिंदेचा दफनविधी करा असा कोर्टाचा आदेश राज्य शासनाला होता. मात्र जागा मिळत नसल्यामुळे उशीर होत होता. जागा मिळाल्यानंतर देखील विरोध होत असून अक्षय शिंदेचा अंत्यविधी केव्हा होणार हे पाहणं महत्वाचं आहे. सर्वांना माहिती आहे, काही दिवसापूर्वी ज्या नराधमांनी बदलापूरमध्ये जे कृत्य केलं त्या नराधमाचं पोलिसांनी एन्काउंटर केल्यानंतर त्याची बॉडी बदलापूरचे लोक दफन करणारा विरोध करतात, कारण तो बदलापूरमध्ये राहतो आणि बदलापूरचे लोक त्या बॉडीला दफन करायला विरोध करतात. आणि ती बॉडी जर उल्हासनगरच्या या पवित्र मातीमध्ये आणून दफन करणार असतील तर त्याचा आम्ही विरोध करतो. आम्ही इथे त्यांना ती बॉडी दफन करून देणार नाही. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. कुणाल, अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिवसेना विरोध करते आहे, त्याच्या दफनविधीसाठी जागाच मिळत नाहीये, काय अधिकची माहिती? जान्हवी, अक्षय शिंदे मृत्यू प्रकरणाला आज सहा दिवस उलटून गेलेले आहेत. मात्र तरी सुद्धा अक्षय शिंदे याच्या बॉडीसाठी दफनभूमी जी आहे ती मिळत नसल्याचं चित्र ज्या समोर येताना पाहायला मिळत आहे. खरं तर पहिल्या सुरुवातीपासूनच बदलापूरमध्ये या दफन भूमीला विरोध जो आहे तो बदलापूरकरांकडनं करण्यात आला होता. मात्र आता कोर्टाने आदेश दिलेले आहेत, सोमवारपर्यंत राज्य शासनाने अक्षय शिंदे याच्या अक्षय शिंदे याच्या मृतदेहावरती जे काही अंतिम संस्कार होणार आहेत त्यासाठी उल्हासनगरची जागा जी आहे ती ठरवण्यात आली होती. मात्र त्यानंतर त्या ठिकाणी खड्डा खोदण्यात आला. खड्डा खोदण्यानंतर तिथल्या शिवसैनिकांनी विरोध केलेला आहे आणि आता या शिवसैनिकांची धरपकड जी आहे ती पोलिसांच्या मार्फत करण्यात येते. त्यामुळे अक्षय शिंदे याच्या मृतदेहावरती अंतिम विधी जी आहे ती आजच करणार आहेत, कारण कोर्टाने त्या प्रकारचे आदेश जे आहेत ते राज्य शासनाला दिलेले आहेत. आणि याच अनुषंगाने पोलीस जे आहेत आता पोलीस बंदोबस्तामध्ये कोणताही कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी घडू नये यासाठी आता अक्षयचा जो मृतदेह आहे तो ठाण्यातून निघेल आणि त्यानंतर त्यावरती दफन प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होणार आहे. जी जी. कुणाल, मात्र आपण पाहिलं की त्याच्या कुटुंबाने देखील त्याचा मृतदेह ताब्यात घेण्याला नकार दिला होता, कारण याच्यामध्ये सर्वस्वी दोष पोलिसांचा आहे, सरकारचा आहे असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळे त्यांनी देखील त्याचा जो मृतदेह आहे तो ताब्यात घ्यायला नकार दिला होता. खरं तर कुणाल, जाणवी याचसाठी म्हणजे त्यांनी सुरुवातीला नकार दिला होता, त्यानंतर ही कोर्टामध्ये केस सुरू होती. कोर्टामध्ये केस सुरू असताना त्याच्यावरती अंतिम संस्कार हे दहन करून केलं जाणार होतं. मात्र त्यांच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की दफन केला जावा जेणेकरून या केसच्या संदर्भामध्ये आणखी काही फॉरेन्सिक टीमला त्याच्या मृतदेहातून पाहिजे असेल तर ती त्यावेळेस ती मृतदेह काढला जाऊ शकतो. याचसाठी ही दफन करण्याचा निर्णय जो आहे तो कुटुंबियांनी घेतलेला आहे आणि आता त्याचा जो मृतदेह आहे ते कुटुंबीय ताब्यामध्ये घेतील आणि यानंतर उल्हासनगरमध्येच ही अक्षय शिंदेच्या मृतदेहावर दफनविधी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते. त्यामुळे आता कधीपर्यंत अक्षय शिंदेच्या या मृतदेहावरती दफनविधी पूर्ण होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे, कारण आजचा 6वा दिवस आहे गावातील रुग्णालयामध्ये अक्षय शिंदे याचा मृतदेह येऊन. अगदीच अगदीच धन्यवाद कुणाल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. अक्षय शिंदेच्या दफनविधीला शिवसेना देखील विरोध करते आहे. बदलापूरमध्ये त्याच्या मृतदेहाला दफनभूमी मिळत नाहीये, याचा मृतदेह आहे तो दफन केला जावा, त्याचं दहन करू नये असं सांगण्यात आलेलं आहे. कारण दफन केल्यानंतर जर काही पुढे चौकशी करावी लागली असेल, या धागेदोरे जर तपासून पाहावे लागले असतील तर हा मृतदेह बाहेर काढता येईल, या संदर्भातल्या आणखी माहितीही मिळवता येईल, यासाठी याचा मृतदेह दफन करावा अशी असं सांगण्यात आलं. मात्र तरी देखील आता त्याच्या मृतदेहाला दफनभूमी मिळत नाही आहे.